अरे वो जयदीन जयदीन मनुस्मृती हा काही राजकीय किंवा राष्ट्रीय काही ग्रंथ नाही आहे, कोणी त्याला ते ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नाही, त्याच्यामुळे मनूला जाण्याचा कोणालाही काही जाण्यापासून थांबण्याचं आम्ही सांकेतिक करतो. अरे जो चातुर्ण चातुर्वर्ण वाद विषमतावादी आहे त्या मनसुब्यांना जातो आहोत आम्ही. आम्ही कोणाच्या भावना थोडी दुखावतो आणि कायदा भंग आम्ही करणार आहोत. मनुवाद का विरोध हो के रहेगा, मनुवाद का विरोध हो के रहेगा, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, मनुवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. जलाने का काम किया था और उसको जस्टिफाई करते हुए उन्होंने बोला था कि ये मनु ने जो चातुर्वर्णवाद इस देश में लगाया हुआ है, शूद्र गवार ढोल पशुधारी ये सब ताड़न के अधिकारी, मतलब यहाँ पे नारियों को पुरुषों के बराबरी का समता का अधिकार नहीं दिया जाएगा. आज जिसको गौ माता बोलते हैं ये गौ माता और ये नारियां ताड़न के अधिकारी, यानी इनकी पिटाई करना चाहिए. ऐसा विषमतावाद फैलाने वाला मनुस्मृति अगर इस देश में लागू होने का काम किसी लोगों का है, लागू करने के मनसूबे और गलत भावनाएं अगर है, तो उसका जोर जबरदस्ती के साथ में विरोध करना हमारा कर्तव्य है. इसीलिए इस मनुस्मृति का विरोध हमने किया हुआ है और आज डॉक्टर नितिन राउत साहब के नेतृत्व में संपूर्ण महाराष्ट्र में 26 के 26 जिलों में 36 में से 26 जिलों में एक ही वक्त शाम के 4 से 5 बजे के दरमियान पूरे महाराष्ट्र के जिले जिले में 4 बजे हम मनुस्मृति का दहन करने वाले हैं. और इस माध्यम से हम ये दिखाना चाहते हैं कि जो भी इस देश में विषमता का राज लाना चाहता है उनके लिए ये उनकी अभी खैर नहीं है. अब लोग जागरूक हो चुके हैं और किसी प्रकार के समता के विरोध में रहने वाले मनसूबों हम पूरे नहीं होने देंगे और विषमतावाद का कट्टर और बड़े बड़े धैर्य के साथ में हम विरोध करेंगे. यही हमारा मकसद है. नितिन राउत साहब ने नागपुर के संविधान चौक में मनुस्मृति का दहन करके मोदी सरकार के खिलाफ तीव्र निषेध दर्शाया है. जैसे कि आप लोग देख सकते हो सामने वाले वीडियो में कि यहाँ पे मनुस्मृति की किताब नहीं लेकिन उसकी एक फ़ोटो जलाकर अपना निषेध व्यक्त किया है. और यहाँ पे इस समय में हज़ारों की संख्या में महिलाएँ एकत्रित हुए हैं. मनुस्मृति मध्ये महिलांना अधिकारच नाही आहे. ज्या प्रकारे त्यांच्यावर आता पण अत्याचार, आधी पण अत्याचार होतच होते ना, आता पण अत्याचार होऊनच राहिलेले आहे. ते काय कोणाशी लपलेले नाही आहे. आज आम्ही हे मनुस्मृती जे जाळत अवधान करत आहोत त्याच्यात आम्ही दर महिन्याला करणार आहोत. 25 तारखेला जे बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला केलं होतं आम्ही हे दर महिन्याला करणार आहोत 25 तारखेला. कारण की महिलांच्या अधिकारासाठी आम्ही दरवेळेस निघू आणि आता जो अत्याचार चालू आहे महिलांवर मुलींवर त्यासाठी तर आम्ही हे सगळं मनुवाद खतम झालंच पाहिजे. आपला अधिकार आपल्याला सगळ्यांना माहित आहे. नारीला प्राचीन काळामध्ये या काळामध्ये जोपर्यंत संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नव्हतं तोपर्यंत महिलांना विधवा झाल्यानंतर जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. तिला सती जावं लागत होतं किंवा तिला विद्रूप पण केल्या जात होतं. बाल विवाह होत होते. महिलेला शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. महिलेला कुठल्याच गोष्टीत म्हणजे 4 चौघांमध्ये येऊन बसण्याचा सुद्धा अधिकार महिलेला नव्हता. आणि बाबासाहेबांनी संविधानामधून हा अधिकार महिलांना दिला. मी तर म्हणते की या सगळ्या महिलांना प्रत्येक समाजातल्या ती ब्राह्मण जरी असेल तरी तिने बाबासाहेबांचं रोज पूजन करायला पाहिजे, रोज आठवण करायला पाहिजे बाबासाहेबांची.
कारण आज जो काही अधिकार दिला महिला ज्या आम्ही दिसतो इथे उभ्या, मी नगरसेविका झाली, सरपंच होतात महिला, सदस्य होतात, ह्या केवळ फक्त बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये अधिकार दिला, परंतु एवढं संविधान लिहिल्यानंतर आज महिला जग आपलं 21व्या शतकाच्या या युगामध्ये चाललेलं आहे, तरी पण जो मनुवाद संपायला पाहिजे त्याकरता बाबासाहेबांनी जो संघर्ष केला आणि संविधान लिहिलं तरी पण मनुवाद संपत नाही आहे आणि मनुस्मृती अजूनही जीवंत आहे. ती जिवंत असण्याच्या मागे हिंदू महिला पण राहू शकतात, हिंदू महिला राहू शकतात ना, त्यांना कळलंच नाही म्हणून आम्हाला मनुस्मृती मारायची आहे, नष्ट करायची आहे. म्हणून प्रत्येक 25 तारखेला आम्हाला ह्या याचा निषेध करायचा आहे. केवळ नागपूरमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून आम्ही त्याचा निषेध करणार आहोत आणि ज्या हिंदू महिला त्यामध्ये सामील आहेत आणि ही मनुस्मृती त्यांना कुठेतरी काहीतरी असं वाटतं तर त्या महिलांचे पण डोळे उघडायला आम्हाला समोर यावं लागत आहे. महिलांचे डोळे उघडायला, ज्या महिलांना आज जगता येऊन राहिलं, विधवा झाल्या तरी त्यांना नोकऱ्या मिळतात आहे, त्यांना इतर महिलांसारखा जगण्याचा अधिकार या संविधानाने दिला आणि ज्या मनुवादासाठी ज्या महिला हिंदू महिला त्यांच्या सोबत आहे त्या महिलांचे सुद्धा डोळे आम्हाला उघडायचे आहे. डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून हे जे पाऊल आज आम्ही इथे उचललेलं आहे, आजपासून सुरुवात केलेली आहे, तर इथे उपस्थित एवढ्या महिला सगळ्या आहेत, काही नोकरी करणाऱ्या आहेत, काही नगरसेविका आहेत, सगळ्या सोशल महिला आहेत, या ज्या महिला हिंदू महिला ज्या साथ देत आहे मनुस्मृती जिवंत ठेवण्यासाठी, पहिले त्या महिलांचे आम्हाला डोळे उघडायचे आहे. आणि खरंच त्या महिलांना मी आव्हान करता की तुम्ही महिलांच्या अशा विरोधक आणि दुश्मन का? तुम्हाला तुमच्या पुढची पिढी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुमच्या मुली तुम्ही जर त्याची साथ देत आहे की तुम्ही या चुकीच्या मोहिममध्ये का साथ देता? मनुस्मृतीसोबत ज्या महिला आहे ना, आम्हाला लाज वाटते त्या महिलांची, की त्या महिला आहे त्याची लाज वाटते, कारण त्या ज्या साथ देत आहे ना तो अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे आणि त्या मनुस्मृतीला त्या हिंदू महिला साथ देत आहे, अशा महिलांचा खरंच मी निषेध करते आणि खेद व्यक्त करते. महिला जातीत त्या जन्माला आल्या आणि ज्या महिला भगिनी आज आमच्या सोबत उभ्या आहे त्या महिलांचा आम्हाला अभिमान आहे. सप्रेम जय भीम. आज 25 ऑगस्टला मनुस्मृती दहन कार्यक्रम आम्ही इथे करतो आहे. डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रत्येक 25 तारखेला मनुस्मृतीचं दहन करायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो फार स्तुत्य निर्णय आहे, कारण मनुस्मृतीमध्ये नुसत्या SC महिलांसाठीच नाही तर SC ST OBC आणि ओपन म्हणजे ब्राह्मणांच्या ज्या महिला आहेत त्यांच्या साठी सुद्धा खूप घाणेरडे तिथे कायदे करून ठेवलेले आहेत. त्यात महिलांना कोणतेही अधिकार नाकारण्यात आलेले आहेत, प्रॉपर्टीचा अधिकार नाही, वारसा हक्क नाही, त्यानंतर इवन त्याच्या आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या पण प्रॉपर्टीमध्ये किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिला अधिकार नाही, मुलाच्या प्रॉपर म्हणजे अधिकार नाही, म्हणजे कुठलेच प्रॉपर्टीचे अधिकार महिलांना नाकारण्यात आले होते. महिला म्हणजे नरकाचं द्वार असं तिथे मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. महिला म्हणजे सगळ्या महिला, SC ST OBC, मी नेहमी वारंवार सांगू इच्छिते की SC ST OBC आणि ओपन सगळ्याच महिला त्यात येतात आणि त्या सगळ्या महिलांनी खरं म्हणजे आज इथे येऊन सगळ्या महिलांनी येऊन एकत्र जमून मनुस्मृतीचं दहन करायला पाहिजे, कारण ती मनुस्मृतीचे जे कायदे आहेत ह्या महिलांच्या विरोधात आहे. पण त्या महिलांच्या विरोधात असलेले कायदे फक्त आम्ही आज शिकतो आहे, संघटित होतो आहे, संघर्ष करतो आहे, ते फक्त बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्या संविधानामुळे, कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला जे वारसा हक्क दिले, प्रॉपर्टीमध्ये आम्हाला हक्क दिले, त्याच्यानंतर आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, सावित्रीबाईमुळे आम्हाला शिक्षणाचे अधिकार मिळाले, त्यानंतर आम्ही मोठ्या मोठ्या पदावर गेलो, सुशिक्षित झालो, पण संघर्ष करायला कुठेतरी विसरतोय. तो संघर्ष आमचा नेहमी चालू राहिला पाहिजे, ते संघर्ष आम्ही करत राहिला पाहिजे, कारण आमच्या हक्कासाठी जर आम्ही एकत्र झालो नाही, एक महिला एकत्र झाल्या नाही, त्यांनी एकमेकांना सपोर्ट केला नाही, तर महिलांचे परत एकदा मनुस्मृती लादण्यासाठी हे BJP सरकार परत एकदा तयार आहे, कारण त्यांना मनुस्मृती हवी आहे. मनुस्मृती याच्यासाठी की महिलांनी पुढे जाऊ नये, महिलांनी मागे राहावे, म्हणून त्यांचा सतत महिलांनी शिकू नये म्हणून त्यांचा सतत
प्रयत्न सुरू असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला एकजूट होऊन ह्या मनुस्मृती विरोधात मनुस्मृतीचं आज दहन करायचंय. आणि इथे माझ्या महिला भगिनी बहुसंख्येने इथे जमा झालेले आहेत, माझे बांधव पण इथे जमा झाले, त्यांचं सुद्धा मी स्वागत करते. आणि आज सगळ्यांना एक संदेश देते की मनुस्मृतीचं दहन सगळ्या महिलांनी एससी एसटी ओबीसी ओपन सर्व महिलांनी करायला पाहिजे. असला मनुवादाचा नाश आणि संविधानाचा विकास. संविधानाचा सन्मान म्हणजे पूर्ण भारतीय देशाचा सन्मान आहे. तर प्रत्येकाला एवढं माहिती पाहिजे की मनुस्मृती जी आहे ती संविधानापेक्षा किती महान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कुठलाही गुन्हा किंवा कुठलाही असा सत्याग्रह किंवा असं कुठलंही लोकांना नुकसान होईल असं कुठलंही उपक्रम बजावला नाही. आणि त्यांनी एकच सांगितलंय, शिका आणि शिक्षित व्हा. आता मला थोडंसं राजनीतीबद्दल असं बोलावंसं वाटतं की आता ती तुमची लाडकी बहीण योजना निघाली आहे 1500 रुपये. ते 1500 रुपये जे तुम्हाला भेटतात आहे ती एक तुम्हाला लालच आहे. तो लाडकी बहीण योजना तर म्हणतात म्हणे किती वर्ष चालणार आहे याची कोणाला गॅरंटी नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे हक्क दिला आहे, जो तुमचा मोठा भाऊ जो बसलेला आहे, ज्याने पूर्ण देशासाठी भारतीय देशासाठी महिलांना डिलिव्हरीच्या वेळेस 6 महिने सुट्ट्या देणं, रजा देणं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जे अधिकार काढले आहे त्याच्याहून मोठा कुठलाही भाव नाही. तर प्रत्येकाने एवढं समजावं आणि प्रत्येक महिला एससी एसटी ओबीसी किंवा ओपन ही जे आहे ही महिला आहे, ही प्रत्येक भारतीय देशातली महिला आहे. भारतीय देशाचा प्रत्येक महिलाचा सन्मान करणारा तुमचा एकच भाऊ जो आहे, लाडका भाऊ, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. 25 ऑगस्टला मनुस्मृती को जलाना है और समता को समान बनाना है. आपल्या भारताला एवढे वर्ष स्वतंत्र झालो आपण, पण आपली लेडी सुरक्षित नाहीये. एवढे वर्ष झाले आपल्या भारताला स्वतंत्रता मिळाली, पण आपल्या लेडीजला अजूनपर्यंत आम्ही असुरक्षित समजतो. लेडीज आमच्यावर एवढा अत्याचार होत आहे प्रत्येक. आता कोलकात्याचा जो कांड झाला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांड होऊन राहिलेले आहे, तर आमच्या सुरक्षिततेचं काय?